उजनी धरणामध्ये आज दिनांक 25/8/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता उपयुक्त पाणीसाठा 102.45% इतका झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून दौंड येथे 60,000 क्युसेक्स इतका विसर्ग असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने दिनांक 25/8/2024 रोजी सायंकाळी 8 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी 50,000 क्युसेक्सवरून 60,000 क्युसेक्स इतका विसर्ग वाढवण्यात येत आहे. नदीतील एकूण विसर्ग सांडवा 60,000 क्युसेक्स व विद्युतग्रह 1,600 क्युसेक्स असा एकूण 61,600 क्युसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळं नदीकाठावरील गावांना व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.